अरे क्या तेरी जवानी, तेरी जवानी पर मैं फिदा, तू मेरा मारो कि भाई तेरी गदा। अरे तसं नाही बाबा, माझ्याकडे बसा राहायचं। तुझी मारले घोडा, कोणी मारले घोडाला? बस कोण म्हणलं घोडा? सर्व नांद सोळा आणि नाम जोडा, माझ्या कडे घोडा लावतो साल्या, तुझ्या मायात घोडा रे काका। अशो झाले आपली धनगवन, गुरु म्हणून घेऊया मग हिंदी गाण्याला सुरुवात। आता येतील मधुबाबा, चल राम राम। तुम्ही येतात वैखिले ना, कोणीतरी डीएसपी जुना असेल राम ना फंटूस तुम्हाला थोडीतर गर्दी बघत हवी झाला तो काय ना ते बाबूच केले नाही मला वाटत तरो ढोमा होई तरो ढोमा असं समोर बसा माई बाप, मागे काही दिसत नाही, मागे फक्त ढोपर दिसत, ढोपर ढोपर म्हणजे माकड हाड। जे दर्शनी पुढे जी भूमिका करतो कलाकार ती आपल्याला दृष्टीत दिसते। मजा लुटा जागेवर, मजा लुटा, चांगलं घ्या वाईट सोडून द्या जागेवर। आम्ही बार बार प्रवचन तोंड वाजाड करतो, आतोड्या तोडून सांगतो वाईटच्या मार्गाला लागू नका, पण थिरी फारी राऊंड नंबर तशीच लावत असते, राऊंड नंबर घोटाळ रॉंग नंबर माहित, राऊंड नंबर तुला काय समजेन येडस नंबर का असं कधी। मित्र मित्र माने या गावना रोगी साधू कर दिना डायरेक्ट साधू गाव मा तू फंटूस होई जा रे। मैंने सरपंच आणि पोलीस पाटील सांगितलं गावालाच नाही, पोलीस पिढ्याशी काढस म्हणे। बरोबर बाबा, तू पारावर तुकडे पाहिजे मग सरपंच आणि पोलीस पाटील म्हणे आले, ग्रामपंचायत मारले आणि हगाड म्हणे आले खाली, म्हणजे त्याच ना पहिले मी साधू आहे गुरु डायरेक्ट माय देऊ ना मंदिर बाबू महादेव बाप्पा नी मारे मेरे मंदिर मग कजाऊ ना म्हणे। म्हणजे महादेव बाप्पा बोले काय माले येत नाही ना ती भाषा, म्हणजे तुम्ही कमा पाळण्यात आले महादेव बाप्पा बरोबर बोले म्हटलं मेरी मैं बोबरा है मैं जो कुछ ज्यादा बोलता है आता नहीं ये लोग मेरी मजाक कहता मजाक करता बाबा मैं आस पास से तुम्हारे मंदिर में नहीं आऊंगा मेरी चूत हो गई। नाही नाही परत एकदा, परत एकदा रिपीट कर। मी बोबडा आहे का नाही? मी बोबडा का चान्स देते लोक मग महादेव ने मंदिर में बस मैंने महादेव महादेव बाप्पा ने मेरे को घुमा के हमल किया तो बाबा मैं आस पास से तुम्हारे मंदिर में ही रहूंगा नहीं मेरी चूक हो गई। अरे चूक मानता चले चूक तो मैं मंदिर में से उठा और बाजू में मठ है मठ मठ में घुसा पर्ण कुटी झोपडी तारा मठाची उपमा दिलेली आहे डायरेक्ट मठ मा घुसनो आज तो मग तारा जांग्यावर दत्तडे अरे गांजा म्हणतो गांजा ना तू मग फादरनु फादरनु नाही गावर डायरेक्ट मठ मग तू निघ मुंग मग घुसी गोंगाई चिठ्ठी सापडली तिथे नाशिक कुंभमेळा 5 लाख साधू अरे वा 5 लाख साधू मध्ये आमचा 3 साधूचा सत्कार झाला। पहिला मधु बाबा म्हणजे तुम्ही, हा 2 नंबर साधू आसाराम बापू, 3 नंबर साधू राम रहीम। नेमकी तुमचा सत्कार कशामुळे झाला? चिकना पोरी कधी आहे? 12 च्या भावात गेले ना रे अरुणा भाऊ, आणि त्याचे जामीन लागावणी पण मी मन मना पैवनो
शूटिंग जागा जास्त चाल पड़त सर बिचड़ जास मने अरे वाह वाह क्या बात है अभी तो आधी रात है खाने पीने की आबादी आबाद है तीन ताला चाहड़ी वरती सुंदर एक दिसली हाथ आरसा घेऊन जो हमारी तपसली अरे रूप निहाळे तपसली हिची साडी अंधरी चोळी जंजरी दंडात हिचा कचली कचली अशी चरंबा पुतळी माझ्या गोधडी तो घोसली अंतरात ठसली राई यांना ओळख चालू वर्षी माणसं आहे मागच्या वर्षी झाले होतो हे देव आहे देव बिगडेल देव अजुना पापी किसन म्हणजे बिगडेल मी पापी तो किसन अरे याचा आईने आशीर्वाद द्यायचं सांगितलं लोकांना बिघडवायचं काम करतो तू पापाच्या मार्गाला लावतो तो मी भक्तीच्या मार्गाला लावतो बरोबर आहे बाबा तर भाई आपल्याजवळ काय आहे दुधाचा माल आम्ही खरेदी करण्यासाठी आलोय तुम्हाला माल रूप पाहिजे माल रूप दाखवा संत मीराबाई राजाची मुलगी तिला भगवंताने रूप दाखवलं बाल रूप अक्राळ विक्राळ रूप दाखवलं तर ती घाबरली भगवंताने छोटस रूप घेतलं आणि कृष्ण अवतार दाखवला तर तसं तुम्हाला हे दर्शन दाखवतील वन कुत्री नाही वन टू थ्री स्टार्ट राधिका गोपिका यमुना जमुना सरस्वती सगळ्या गवळणी या आणि देवाला विनवणी करा भक्ती मध्ये शक्ती आहे घेऊन सगळ्यांना बसलेले बाई बाप त्याची म्हण आहे डोंगराच्या आवळे समुद्राचं मीठ झाडे समय असे तुम्ही वृक्ष आम्ही पक्ष